सोनेरी साबल्यामध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, हा आपला चलो कशेळी या सिरीजचा शेवटचा भाग आहे बरं का. कशेळीहून निघाल्यानंतर बांधावरून पुढे जायचं. बांधावरून पुढे जाताना ही खाडी अगदी काही क्षण आपली सोबत करते. यानंतर लागतं अडिवर. अडिवऱ्याला महाकाळी देवीचं एक फार सुंदर मंदिर आहे. आणि काही वेळाने लागतं आर्यादुर्गा देवीचं देवी हसोळ. म्हणजे एकूण कशेळीपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर हे आर्यादुर्गा देवीचं देवी हसोळ आपल्याला लागतं. आर्यादुर्गा देवी हे आमचं कुलदैवत आहे, त्यामुळे दरवर्षी आर्यादुर्गेच्या दर्शनाची खूप ओढ लागते मनाला. आडिवऱ्यानंतरचा रस्ता म्हणजे अगदी कोरडं रखरखीत माळरान. नंतर अचानकच एकदम हे मंदिर रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला दृष्टीस पडतं. हेच ते आर्यादुर्गा देवीचं मंदिर. हे अगदी साधसं कौलारू असं मंदिर आहे, पण गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीसमोर बसून देवी कवच म्हटलं की सगळा विसर पडतो आणि मनाला अगदी शांत शांत छान वाटतं. याच मंदिराच्या पुढे रस्त्याच्या कडेला एक कातळ शिल्प आहे, त्याच्याविषयी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी आज इथे आली आहे. याला आपण खोदचित्र असं सुद्धा म्हणू शकतो. इथे जमिनीवर 15 चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते आणि या चौकटीभोवती चारही बाजूंनी साखळ्या लावून ही चौकट संरक्षित केलेली आहे. या चौकटीचे एकूण 4 भाग केलेले दिसतात आणि अगदी कडेला आपल्याला सर्पाकृती दिसतात आणि आतमध्येही काही काही अशा आकृत्या आपल्याला दिसतात. तर तसं हे कातळ शिल्प बरंच प्राचीन काळातलं असावं. आत्तापर्यंत कोकणातल्या 70 गावात जवळजवळ 1700 कातळ शिल्प ही उजेडात आलेली आहेत. आपल्या पुरातत्व खात्यानं याच्या जतनाचं काम चालू केलं आहे आणि संशोधकांच्या मदतीने याच्यावर संशोधनही चालू आहे. या कातळ शिल्पांचा कालखंड नक्की कोणता असावा, या गूढ आकृत्यांचा अर्थ काय असावा, अशा बऱ्याच बाबतीत या कातळ शिल्पांवर संशोधन चालू आहे. सुहास गुर्जर यांचा कोकणातला कातळ खजिना हा एक सुंदर लेख या कातळ शिल्पांवर खूप प्रकाश टाकतो. हा लेख तुम्हाला अनुभव या मासिकाच्या 2022 मधल्या दिवाळी अंकात नक्की वाचायला मिळेल. हा फार इंटरेस्टिंग आहे आणि खूप वाचनीय आहे, तर तुम्हाला मिळाल्यास तुम्ही नक्की वाचा. हे झालं कातळ शिल्पांबाबत. आम्ही आर्यादुर्गेचं दर्शन करून परत कशेळीला आलो आणि रविवारी आम्हाला कनकादित्य मंदिरातल्या भजनाचा आनंद घेता आला. इथे दर रविवारी कनकादित्याच्या गाभाऱ्यात इथले ग्रामस्थ जमून भजनाचा आनंद घेतात. तुम्ही पहा, तुम्हाला एक चिमुकलाही या भजनात सामील झालेला दिसेल, किती तल्लीन होऊन तो गातोय पहा. चला तर मग हे भजन ऐकूया आणि चलो कशेळी या सिरीजची समाप्ती करूया. पण नक्की भेटूया पुढच्या नव्या कोऱ्या भागात. नमस्कार.